कोरोना वैश्विक महामारीच्या संकटमय काळात नागरिकांना सातत्यानं सर्वोत्तपरी मदत करणारे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या आमदार स्थानिक कार्यक्रम निधीतून पनवेल महानगरपालिकेला 1,07,00,000 रुपयांचा निधी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित केला आहे. या संदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांना प्रस्ताव देण्यात आला होता. तो प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे. पनवेल महापालिका अधिग्रहित MGM कामोठ्या हॉस्पिटलमधील कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या उपचारार्थ व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांनी COVID-19 संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदीबाबत त्यांच्या आमदार निधीतून 1,07,00,000 रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सदरचा प्रस्ताव सादर झाला आहे. लवकरच त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल. मागील वर्षीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ PPE किटसाठी त्यांच्या आमदार स्थानिक कार्यक्रम निधीतून 50,00,000 रुपयांचा निधी दिला होता. यावेळी MGM कामोठे हॉस्पिटलमधील कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या उपचारार्थ व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यासाठी हा निधी दिला आहे. त्यामुळे याचा फायदा कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी होणार आहे.